नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी राहुल चव्हाण षण्मुख ॲग्रीटेक लिमिटेड हैदराबाद या कंपनीकडून आलेलो आहे। आपण एका हरभऱ्याच्या शेतामध्ये आलेलो आहोत। तर हरभऱ्याच्या शेतामध्ये आपण एका शेतकऱ्यासोबत, त्यांनी षण्मुख ॲग्रीटेक लिमिटेडचे प्रॉडक्ट वापरले, आपण सविस्तर त्यांच्याकडून चर्चा माहिती घेऊ त्या प्रॉडक्टबद्दल। नमस्कार काका, आपलं नाव सांगा पूर्ण। बाळासाहेब नामदेव आमले, माझं राहणार खेड्यामध्ये, तालुका पाथरी, जिल्हा परभणी। तुमचा मोबाईल नंबर? 94-05-47-48-20। तुम्ही हे टर्मिनेटर हे प्रॉडक्ट जे वापरलं, त्याचे तुम्हाला रिझल्ट कसे आले, तुम्ही कशासाठी वापरले हे? साहेब, म्हणजे असं औषध हे की मला, म्हणजे समजा विश्वास बसत नाही गेलता, कारण की मी सोयाबीनला कोराजिन वापरलं, पुन्हा इमामिथ्रिन वापरलं, इमामिथ्रिन वापरलं, तेव्हा मला म्हणजे 100% रिझल्ट भेटला नाही, एक समजा 50% रिझल्ट भेटला। पण हे प्रोडक्ट असं आहे की विश्वास बसत नाही गेलता, ज्या वेळेस मी मला दुकानदारांनी दिलं, पण विश्वास बसत नाही गेलता की हे नवीन प्रोडक्ट आहे। नवीन प्रोडक्ट असल्यामुळे कसं वापरायचं, काय रिझल्ट आहे, रिझल्ट आहे की नाही, कोराजिन सारखा जर प्रोडक्ट आहे ते नामांकित, तरी बी त्यानं रिझल्ट भेटला नाही मला। आणि येणं कसं भेट मला, म्हणजे आळ्या मी पहिला, म्हणजे पहिला स्प्रे केला, म्हणजे पहिलाच पहिल्या स्प्रे केला मी, म्हणजे समजा परवा दिवशी, म्हणजे 2 दिवस आधी तुम्ही ह्या औषधाचा फवारणी केली। तर आळ्या नाही का पहिला, जे पहिला पंप मारताना नाही का आळ्या झाडावरून खाली उतरल्या, जमिनीवर गेल्या, समजा जमिनीवाल्या, म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जेव्हा पहिला स्प्रे केला त्यावेळेस झाडावर ज्या आळ्या कट करत होत्या त्या उतरून खाली आल्या, म्हणजे त्या निष्क्रिय झाल्या, खाताने आलं त्यांना, काय खाताने आलं, पण विश्वास बसत नाही गेलता किंवा झाडे त्या आळ्यात मरतात का नाही। तर मी तुम्हाला कॉल केला, म्हणलं साहेब असं असं आहे तसं आहे, तर तुम्ही म्हणले थोडे घंटा 2 घंटे वाट पाया, पण मी तसंच फवारीत राहिलो साहेब मी। आणि पुन्हा जे माझे आजूबाजू शेतकरी आले ते पाणी प्यायला येऊन आले, पण त्यांनी अक्षरशः मला फोन करून सांगितलं की तुमच्या आळ्या असे जमिनीवर खाली मेलेत, तेव्हा विश्वास बसला। पुन्हा पाहिलं मी व्हिडिओ काढला, दुकानदाराला पाठवला, पुन्हा तुम्हाला पाठवला साहेब मी व्हिडिओ ते, कारण की इतकं रिझल्ट भेटला त्याच्या मला की माझ्या जवळपास 95% आळ्या मेलेत। आता एखादी दुसरी आळी तर तुमचं म्हणणं आहे की, मी म्हणलं 10 दिवसाला फवारणी करायची, तर तुमचं म्हणणं आहे की 20 दिवसाला करा, 25 दिवसापर्यंत काही तुम्हाला म्हणजे वापरायची गरज नाही, ती बी आळी मानणारच आहे। एवढा माझा रिझल्ट भेटला यार। तुम्ही हे प्रॉडक्ट वापरल्याच्या नंतर एकदम समाधानी आहात, बाकी शेतकऱ्याला तुम्ही काय सांगता? नाही साहेब, मी तुम्हाला सांगतो, माझ्या चुलतेनं शेजारी फवारलंय, काल फवारलं त्याचं, अच्छा, त्यानं प्रोफेनोप्रस इमामिथ्रिन फवारलंय, त्याच्या आळ्या जशाल तशाच येतात, अजून समजा मेलेत पण 50% आळ्या अजून झाडावर येतात, जिवंत येतात। आणि मला, मी परवा दिवशीच फवारलं, तर परवा दिवशी फवारून बी मला दुसऱ्या दिवशीच मला 80% रिझल्ट भेटला, आज मला 95% रिझल्ट भेटला माझा। म्हणजे तुम्हाला एकंदरीत सांगायच्या प्रॉडक्ट बद्दल तुम्ही एकदम समाधानी आहात, आणि दुसऱ्या शेतकऱ्याला तुम्ही काय सांगताल? मी काय काय शेतकऱ्याला व्हिडिओ पाठवले, म्हणजे जितकं कॉन्फिडन्सनं सांगू शकतो, मला आवडून सांगा वाटले की इतकं रिझल्ट फास्ट लवकर भेटला म्हणून। षण्मुख ॲग्रीटेक लिमिटेड या कंपनीचे, म्हणजे सगळेच औषधं तुम्ही वापरून बघा, सगळेच चांगले, तर हे औषधांनी डोळ्यांनी पाहिजे। नाही साहेब, आम्ही आता कसं आहे, आता पहिलं जोरात विश्वास बसू शकत नाही, आता विश्वास कोणाच राहिलेला नाही साहेब, फक्त आता कसं आहे, जे माणूस हे करू शकतो त्याच्यावर विश्वास राहिलाय। आता तुम्ही मला विश्वास द्याला, आम्ही तुमच्याच म्हणण्याप्रमाणे प्रोडक्ट वापरणार, आणि 100% कंपनी मी सहमत आहे की कंपनी चांगली म्हणून। तुम्ही पाहू पण शकता, समजा खाली आळ्या पडलेल्या, झाडाच्या मेलेल्या आहेत ना आळ्या, अशा आळ्या पडलेल्या दिसायला लागल्या झाडाखाली, एवढ्या आळ्या होत्या प्रमाणात, एवढ्या प्रमाणात साहेब मला इतका विश्वास मी भेटत बसन गेलता की माझे झाडावर एक एक 3-3-4 आळ्या होते, तर मला कल्पना होती की हार्बर मोडत लागते काय, तर आज मला अशी कोशिश झाली की हार्बर मोडायची गरज नाही, याच्याहून हार्बर चांगलं होईल आता माझी अपेक्षा झाली। नक्कीच तुम्हाला ह्याच्यापेक्षा मी, म्हणजे तुम्हाला मोडायची गरज नाही, अजून एकदम खूप सुंदर येते। धन्यवाद काका तुमचे।